आर ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण मराठी निबंध लेखन यामध्ये आरसा नसता तर याविषयी माहिती बघणार आहोत. चला तर आपण निबंधाविषयी माहिती बघूया. आम्ही एकदा नेहरू विज्ञान केंद्रामध्ये गेलो होतो. तेथे एका दालनात वेगवेगळे आरसे होते. आम्ही एकेका आरशात पाहिले. प्रत्येक आरशात आम्हाला आमचे चित्र विचित्र आकार दिसत होते. ते पाहून आम्ही खूप हसलो. या आरशांनी आम्हाला खूप आनंद दिला. मनात विचार आला, हे आरसे नसते तर? कल्पना करा, घरात आरसा नसेल तर काय होईल? मग केस कसे विंचरणार? आपण कसे दिसतो हे आपल्याला कळणार नाही. दुकानामध्ये, हॉटेलमध्ये किती छान छान आरसे असतात. आरशात पाहताना किती मजा वाटते. हा सगळा आनंद नाहीसा होईल. आपण केस कापायला जातो तेव्हा आरशात आरसा दिसतो. आपली खूप प्रतिबिंबे दिसतात. मजा येते. आरसा नसेल तर हे सर्व नाहीसे होईल. वाहनामध्ये आरसा लावता येणार नाही, त्यामुळे अपघात होतील. प्रयोगशाळेत आरशांची गरज असते, तेथे अडचणी होईल. मोठमोठ्या आरशांमुळे सौर ऊर्जा मिळते, ती मिळणार नाही. आरसा नसेल तर खूप अडचणी येतील. आयुष्यातील फार मोठा आनंद नाहीसा होईल. अशा प्रकारे आज आपण मराठी निबंध लेखन यामध्ये आरसा नसता तर या निबंधाविषयी आपण माहिती बघितली. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. आणि तुम्ही आमच्या ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आपल्यापर्यंत अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओविषयी माहिती मिळू शकेल. धन्यवाद.